एसटी संपाचा सीमा प्रवाशांना आर्थिक फटका महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी संप केला आहे त्यामुळे महाराष्ट्र बस सेवा ठप्प झाल्याने सीमा प्रवाशांची गैरसोय होत आहे ही। नेमकी हीच संधी साधून खाजगी वडाप चालकांनी अक्षरशः प्रवाशांची लूट सुरू केली आहे निप्पाणी कोल्हापूरसाठी पासष्ट रुपयाचे तिकीट असताना तब्बल दोनशे रुपये आकारले जात आहे निप्पाने आगारातून कोल्हापूर पुणे मुंबईसाठी जाणाऱ्या सर्व बसेसना कोल्हापुरात अडविले जात असल्याने वरील मार्गावर बस सोडल्या नाहीत परिणामी बस स्थानक परिसरात वाहने लावली होती कोल्हापूरसाठी पासष्ट रुपयाची तिकीट असताना तब्बल दोनशे रुपये पुण्यासाठी तीनशे साठ रुपये असताना एक हजार रुपये तर मुंबईसाठी सातशे तीस रुपये तिकीट असताना चक्क दोन हजार रुपये आकारले जात होते परिणामी महत्वाचे काम असलेल्या प्रवाशांनी जास्त रक्कम देणे पसंत केले सीमा भागात कागल गडिंगलज आणि गारगुटे आगारातील कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता नऊ आगारातील कर्मचाऱ्यांनी संप केला मात्र मंगळवारी निपाणी आगारातून अनेक बस सोडण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांनी त्या बसना येण्यासाठी मज्जाव केला त्यामुळे एकही बस कोल्हापूरपर्यंत जाऊ शकली नाही परिणामी प्रवाशांनी वडापचा आधार घेतला मात्र प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे